अमरावती शहराची आराध्य दैवत असणाऱ्या अंबादेवी आणि एकविरा देवीच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीय. नवसाला पावणाऱ्या दोन्ही देवींच्या दर्शनासाठी संपूर्ण नवरात्र उत्सवात लाखो भाविक येत असतात. नवरात्र उत्सवानिमित्त अंबादेवी आणि एकविरा देवी या दोन्ही मंदिरं सध्या रोषणाईनं उजळून गेली आहेत. नवरात्री उत्सवासाठी अंबादेवी मंदिरापासून गांधी चौक ते राजकमल चौक नवरी सारखा सजलाय. अंबादेवी आणि एकविरा देवी या दोन्ही मंदिरात अभिषेक केला गेला, तसेच भगव्या झेंड्याची पूजा देखील करण्यात आली. या पूजनानंतर नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. नवरात्री उत्सवादरम्यान दोन्ही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी पुरुष आणि महिलांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. या उत्सवादरम्यान मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. नवरात्री उत्सवाच्या 9 दिवस पहाटे 4 वाजल्यापासून या मंदिरात भाविकांची गर्दी असते. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून तसेच लगतच्या अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक अंबादेवी आणि एकविरा देवीची ओटी भरण्यासाठी येत असतात.